पनवेल महापालिकेचे उपमहापौर चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. नवीन पनवेल येथील सांगू काना ठाकूर विद्यालयात 6 व 7 जानेवारी दरम्यान सुरू असणार असून या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या शिबिरात नवीन आधार कार्ड तसेच आधार कार्ड मधील बदल करण्यात येतील, त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा नक्कीच लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय. पनवेल महापालिकेच्या उपमहापौर चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत यावर्षी वाढदिवसाचं औचित्य साधून आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे ज्या नागरिकांनी आधार नोंदणी केली नाही त्यांना या शिबिराचा फायदा होणार आहे. या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, काळुंद्रेच्या माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, मनोहर मुंबईकर, मनीषा बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपमहापौर चारुशीला घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला या आधार कार्ड शिबिराचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो आहे. त्यानंतर या अतिशय ॲक्टिव्ह अशा राजकीय नेत्या आहेत. पनवेलचं नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष कारभार पाहिला. आतासुद्धा समाजकारणाने येऊन त्यांनी महापालिकेमध्ये उपमहापौर मिळवलेलं आहे. त्यांच्या कामामुळे मिळालं आणि त्याच्याबरोबर त्यांना साथ त्या प्रभाग 20 मध्ये सर्व घरातील सर्व कार्यकर्ते येत असतात. त्याच्यामुळं त्यांनाही काम करायला बरं वाटतं, कार्यकर्त्यांना त्यांचं खूप चांगलं असल्यामुळं गती येत असते. दरवर्षी आरोग्य शिबिर किंवा विविध प्रकारचं असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी त्यांनी आधार कार्ड शिबिरमध्ये प्रोग्राम जर घेतलेला आहे तर अतिशय उपयुक्त असा आहे. बऱ्याच वेळा या आधार कार्डची अडचण होत असते नसल्यावर, त्यामुळं चांगलं काम त्यांनी आता घेतलेलं आहे.